Ashwini! Hai ga! Hai ga! Hai ga! Oi, ce caut, caut! Purghi s-a întâlnit! Apla purghi pădli! Tai, caut s-a întâlnit! Sali vor nu pădli, pai ga surun! Am măzara, khali băgun s-a lăsat! Khali băgun s-a lăsat! Kutlea n-a lăsat, ca ne s-a altă clicul nostru! Mi s-a clicat! Kai? Da, 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 mi pun te-o zicear că tu e curita clicul nostru! Kalla s-a n-a tărtă de bătăsis pădli asti! Mi s-a gu ca curita clicul sal! Curita clicul! Iela ta clicul! Ah, mi n-a vă! Mi n-a vă! Mi n-a vă! Tu ja ta rata! Aho, kai kele sa hi? Aho, mi tar halus mar lela. Mi ela ka kai baga? Bi shuddai bahute dawa khanyat nelo paiji. Are dawa khanyat kutte nelo paiji, police case kili paiji. Hini mar lela spatla yau. Aho, dada asa kai kartai? Hi gha 5000 rupee. Nyada na dawa khanyat. Mi jate. Bar bar dawa dawa. Kaha ho main? Maji kutai mi. Ote par tag ili thi. Ili. पैसे कुठे आहेत इधर रख इतुला 1000 रुपये इतुला 1000 रुपये इतुला 1000 रुपये आणि मला 2000 रुपये बुरट्या तुला 2000 का सुट्ट्या नाही म्हणून इकडे आम सुट्टे बुरट्या माझी आयडिया होती सगळा ड्रामा करायची म्हणून मला 2000 हा ही घे 1000 रुपये तुझीच आयडिया होती घे तुला 1000 हा ही पण घे ही पण घे ओके ओके थँक्यू 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 हिने पुढे करून मला ड्रामा करायला लावला ही जरा पैसे तुमचे सॉरी इट्स ओके काय इट्स ओके मला इड पैसे काय काय नाही थँक्स तुम्हाला राग आला त्याबद्दल राग कसला उलट मला पण आवडला तुमचा ड्रामा मला पण आवडला काय तुमचा स्वभाव आणि तुम्ही पण मला पण आवडला मला पण मला पण अरे काय मजा येईल जाव करला जाव 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 इच्छा काम आहे माझा बरं नाव काय तुझं म्हणलीस अश्विनी हा 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 छान नाव आहे आणि तुझं विशाल बरं आहे की फोन नंबर दिला असतास तुझा तर जरा बरं झालं ड्रामा करून कसे 5000 काढलेस ना तसा माझा नंबर पण शोध अग रात्री कुठे ती तरी सांग ते पण तू शोध अरे कुछ तो बता अरे कुछ तो बता फोन का नंबर घर का पता एक बार एक तंबाकू के पूड़ी दे माला इतने तंबाकू मिलते ना आजुबा मत तो ना पूड़ी दे सुनाची पूड़ी पर मिलते ना मत थाईलैंड से ही माना तू तिकड़ दे काय ही काय विमानतळ आहे का किराणा मालाचं दुकान आहे तंबाखूची पुडी सुण्याची पुडी मिळत ना कसलं किराणा मालाचं दुकान म्हणायचं तंबाखूची पुडी सुण्याची पुडी काय किराणा माल आहे वे आपण जे घरात रोज खातो त्याला किराणा माल म्हणायचं मम्मी तंबाखू चुना रोज खातो मग ते जे मागितलं की काय चुकलं पाहुणे सांगा काय चुकलं बरोबर बरोबर ते मिळत नाही असलं इथं तिकडे पानपट्टी जावा बर बर मग राहू दे साखर पावडर दे साखर अर्धा किलो पावडर दे चहा करायला हे घ्या पैसे राहिले की दे पैसे तुमचं राहिले नाही ती साखर पावडरचे पैसे द्या हा बघ बघ गुगल पे करू का गुगल पे करा कमाल आहे म्हातारी पण गुगल पे करायला लागली चालू ना झालं हे असं कसं आजोबा चालू आहे थांबा माझ्या सुट्टी का बघतो अहो होईल झाले बंद पडलं हे भरपूर तुझा नंबर सांग नंबरवर पाठवतो पैसे आणा इकडं टाइप करून देते हे घ्या नंबर वर पाठवतो आले 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 नको मला आले तर चपेट नाही मी साखर पावडर बस अहो आजोबा आले नाही गुगल पे ला पैसे आले हा असं मी बर बर येतो मी अहो कुठे निघालाय हे नाही हा अहो वजन कट कुठे नेताय साखर पावडर नाही म्हटलं अहो माथ्याचं वय झालं बुद्धी बरशी झाली त्याची आणि तुम्हाला काय पाहिजे काय ना असं झालं तुझं नाही मारा काय लिंबू द्या लिंबू लिंबू मला मार लाग टाकलं टाकलं तो बाजून लिंबू लिंबू राव काय सरपट केलं मातान माझा दाखव हॅलो हाय अश्विनी हा कोण बोलते विशाल बोलते नंबर बरोबर रुकून काढला का नाही तुझा बाळा तू म्हातारा म्हणून दुकानात आलेलास ना तेव्हाच तुला ओळखलेलं मी तुझ्या गुगल पे मध्ये नंबर टाइप करताना तुझं नाव बघितलेलं मी आईला मग मला ओळखून पण तू मला नंबर कसा दिलास कारण मला पण तू आवडतोस खरंच काय होय बरं मला सांग आता कुठे आहेस तू मागवन माझा पाटला करत इथपर्यंत आलायस नाही नाही होय होय ब्राकी आय लव्ह यू हे कसलं प्लेस
प्लास्टिकचं फूल घेऊन आलायस? दुसरं कुठलं मी आलाय म्हणून आणलंय? गोड मानून घे, ते गोड घे आपलं. आय लव्ह यू, आय लव्ह यू टू. ए पोरू, काय करताय? एम चुप पाल फूल. थांब थांब थांब, मला गंडू नका. ए बाळा, तुम्ही दोघं दुकानात आलेल ना, तेव्हाच ओळखले मी तुम्हाला. काढते केस. काय बर आहे की तुमच्या घरात कोण कोण असते? मी आणि आमचे दोन मामा. आणि तुझे आई वडील? माझे आई वडील लहानपणीच वारले. लहानपणी वारले? मग तू कशी झालीस? मूर्खा, त्यांच्या लहानपणी नाही माझ्या लहानपणी वारले. मूर्खा, त्यांच्या लहानपणी नाही माझ्या लहानपणी वारले, म्हणजे वहिनींच्या लहानपणी वारले. तू जरा बसशील का? बरोबर, सॉरी सॉरी सॉरी. माझा सांभाळ माझ्या दोन मामानेच केलाय. त्यांनी अजून लग्न नाही केलं. जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत ते लग्न करणार नाहीत अशी त्यांनी शपथ घेतली. आईच्या गावात माझी बाळाचे बाप ब्रह्मचारी. होय, आता ते माझ्या लग्नाचं बघायला लागले. काय लग्नाचं बघायला लागले ती? तुला मी पसंत आहे ना, लागलीस तांदूळ टाकून मग खोळू की? अय बाळ, माझं मामाला डेंजर आहे ती. चांगल्या नोकरीवाल्या आणि पैशावाल्या मुलाबरोबरच माझं लग्न लावून देणार. मग मी आहे की तुला सांगतो, माझ्याकडे 3 कारखाने, 4 बंगले, आणखी 8 गाड्या, 50 एकर जमीन, 200 म्हशी आणि 500 कोंबड्या. यातलं काहीच नाही मला माहितीये. कोणी सांगितलं तुला? कायच्या माझा तू आलाय की मोडा आलाय कळलं का नाही तिला? अरे, तुझ्याकडे काय नसलं तरी मला चालतंय, पण माझ्या दोन्ही मामांना नाही चालणार. पहिलं मग लग्नात कस करायचं आपल्या? आता ते तुझं तुझ बघ. तू असाच गेलास तर मामा नाहीच म्हणणार. तुला काहीतरी बनावं लागेल, काहीतरी कमवावं लागेल. भयानक कमी आपण. काय? मित्राचं प्रेम. अरे, मी पैशाबद्दल बोलते. 4-5 वर्ष थांब, मी वडापावचं गाडा टाकणार आहे. तोपर्यंत माझं लग्न होईल. तुझ्याकडे 4 महिने आहेत, जाते मी. ए थांब थांब, एक काम कर की रात्री व्हॉट्सअपला मेसेज कर, आपण डिटेल मध्ये बोलूया. बाळा, माझं दोन्ही मामा लय हुशार आहे, ती माझं व्हॉट्सअप चेक करते. ती त्यांना कळाल ना मी तुझ्यावर बोलत्या तर माझा मोबाईल काढून घेतील आणि दुसरा देतील. दुसरा कुठला फोन? आयफोन. आयफोन पाहिला मारे की? आयफोन घेन मला देन, माझा फोन तुला घे. आत्ताच घे. ही कसली डबड आहे? हा मामाच्या आईचा फोन आहे. मामा ह्याला आयफोन म्हणतो. बाच असता तर बा फोन. काय नाही, तुझ्या मामाच्या आईचा फोन चांगला आहे, तुला ठेव. आणि बघ, मामा व्हॉट्सअप चेक करतं का नाही? तू मला गुगल पेला मेसेज कर, मग आपण गुगल पेला चॅटिंग करूया. म्हणजे मामाला काहीच कळत नाही. किती हुशार आहेस तू. पहिल्या मसलच. 200, 300, 400. अरे, उचलत नसलं 1/2 किलोचं वजन घेऊन त्यानं व्यायाम कर. माझ्या गाव येऊ नको. दीड तास व्यायाम झाला. अरे, तुला दुसरं काय काम आहे? खाऊन झोपायचं आहे की? मामा, हे घ्या दूध. बर बर, ठेव तिथं. अश्विनी. काय मामा? इकडे ग. तुझं लग्नाचं बघितलं पाहिजे. आता मी बायोडाटा छापलाय, तेवढा बघून घे. बर. आणि लवकरात लवकर एखादा मस्त पैकी मुलगा पसंत कर. आणि आम्ही दाखवील त्यातला. त्यातलाच की रे, तुझं लगीन झालं म्हणजे आम्ही लगीन करायला मोकळ. म्हणजे जबाबदारीत मोकळ रे. हा गे बायोडाटा, मामाने छापलाय, वाच. गणपती प्रसन्न, ज्योतिबा प्रसन्न, मुलीचे नाव अश्विनी सदाशिव गाडगे, वय 21 वर्ष, उंची 5 फूट 2, वजन 50 किलो. ही सगळ्या माहित आहे मला. टेल मी समथिंग दॅट आय डोंट नो. बरोबर. राहणार वाटेगाव, शिक्षण BSc बायोटेक. कशाला बायोटेक केलंयस? काय जॉब मिळत नाही बायोटेकवर? वाचतो वाचतो. मुलीच्या अपेक्षा मुलगा सुसंस्कृत हवा, हाय देखणा हवा, हाय पेशाने डॉक्टर इंजिनियर किंवा सरकारी अधिकारी हवा, हाय हाय. म्हणजे असं सांगायचं मामाला? सांगायचं. दोन्ही मामा सगळी चौकशी केल्याशिवाय माझा हात तुझ्या हातात देणार नाहीत. हात कोणाला पाहिजे? काय हात नको? मग काय लाच पाहिजे? म्हणजे नुसता हात नको, सगळी तू पाहिजे असं म्हणलं. अरे, त्यासाठी मामाच्या नजरेत तू मोठा माणूस व्हायला हवास. मोठा म्हणजे कसला? केस पिकलेला? अरे, पैशाने किंवा हुद्द्यानं मोठा. तू थांब जरा, मी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवाय सुरू केले. ती ट्रेडर होणार मी, 2 वर्ष थांब. तू एक काम कर, डायरेक्ट माझ्या लग्नात तांदूळ टाकायलाच. म्हणजे? म्हणजे एवढा वेळ नाही माझ्याकडं. आपलं लग्न व्हावं यासाठी काहीतरी झटपट केलं पाहिजे तुला. झटपट झटपट काय करू आता? झटपट काय होतं? झटपट झटपट मॅगी करू का? गमत असते तुला. बर बर, करतो काहीतरी झटपट. शवाया. नाही नाही. अश्विनी. काय मामा? आम्ही बाहेर जाऊन येतो, तू घरातच बस. वाब्या, तयार आहे का सगळी? हाय, तयार आहे. अश्विनीचं मामा इकडे येतील, त्या दोघांनी बड्या मार द्याचा आणि मी येणार, मग इंट्री मारणार मी आणि तुम्हाला तुपून काढणार. हा
म्हणजे खोटं खोटं मारणार तू बसली तुम्ही पळून जायचं पण त्या दोघांनी हाला मी दास्त बर बर चालतंय मी पण लई दिवसाला हात धुवून घेतलेला नाही मी पण लई दिवसाला कुणा हात उचललेला नाही आज संधीचं सोनं करून घेऊया दोघांनी पड्या मार द्यायचा पडतेस कुठं त्या दोघांनी मारायचं मला मारायचं नाही काय मी आलो पळून जायचं संपा अरे अश्विनीला नवरा कसा झणझणीत पाहिजे बघ होय आणि शोभला पण पाहिजे तिला तुमच्या केशातला मोबाईल पैसे चिल्लर बिल्लर काय असं ते आणा इकडे नाहीतर तुमचं लय वाईट होईल काय होईल थोडंसोर मारीन पैसे आणा इकडे गणपा काय असेल तिथे केशातन ही घ्या संपा थांब तुमची दादागिरी आहे बरं का असं चालणार नाही हे असं ऐकणार नाही थांबणार असणी तुझ्या नादात डोळा फुटला सांगायच तरी मामा बॉडी बिल्डर आहे की अरे मला मी चपला की मग तू त्याच लायकी जायस आणि चोपला पाहिजे तुला अरे मी काय केलं फुरट्या मार खायला आम्ही हिरो बनायला तू अरे कशाचा हिरो मला मी चोपला तरी बरं तोंडा मास्क होता नाहीतर मामाने ओळखलं असतं मला वरती जाऊ दे दुसरी गाडी आहे माझ्याकडे अय बाबा काय करायचं तुझं तू कर पण आम्हाला काय मध्ये घेऊ नको अरे भाऊ दोस्त आहेस का नाही तुम्ही हा नाही दोस्त अरे जेव्हा देतो दाबे होतो वाचणी अरे दोस्त दोस्त आपण आपण दोस्त आहे हा मी पण आहे जेवण तेवढं बघ हा मी पण आहे देवा सगळ्यांना सुखात ठेव बाबा ही धरा मामा पेड कशाचं पेड MBA मध्ये पहिला नंबर आला माझा अरे वा वा शाबास होय विश्ल्या कसलं थापा मारतोय विक्की बर मामा तुम्हा दोघांनी मी एक गोष्ट डायरेक्ट विचारा काय रे तुमची भाजी मला लय आवडते आमचं लगीन लावून देत आहे का थोबाड होईलच का अर्षद अरे गप्पू MBA झाले त्याच MBA झाल्यास रगड पगार असतो या बर बा MBA नंतर पुढे काय करायचं विचार आहे तुझा मी स्वतःची कंपनी सुरू करणार आहे बघितलंस का MBA म्हणलं की मोठ्या पगाराची नोकरी नाहीतर स्वतःची कंपनी चांगलं आहे की मग कशाची कंपनी चालू करणार बाळा मी जीवनोपयोगी वस्तू कस्टमरला डायरेक्ट विकणारी कंपनी सुरू करणार आहे कस्टमर येतील पैसे देतील गरमागरम प्रोडक्ट घेऊन जातील म्हणजे नेमकी कसली कंपनी चालू करणार आहेस तू इंडियन रोड साइड बर्गर म्हणजे म्हणजे वडापावचं गाडा टाकणार कायच्या वडापावचं गाडा टाकणार आहे तू आम्हाला आमची बातचीत तुला द्यायची नाही अहो वडापाववाल्यानेच बघलं माझं ते गुल्या वडापाववाला बघा किती कमी तुझी तू जा बाबा दुसरी पुरगी बघ पहिला दहावी पास वाले कोण देणार पोरगी काय म्हणजे MBA झालेला असतो तरी म्हणलं MBA झालेलं पोरग वडापावचा गाडा कसं काय टाकल अहो MBA चायवाला माहित नाही बघा कसला मोठा ब्रँड आहे तसं मी दहावी पास वडापाववाला ब्रँड करणार आहे तू जा बाबा करला बघून घे की दिसत नाही मुद्दा मारला मी मुद्दा मारायचा असता जर तुला मारला असता दाखवू काय थांब त्या मामासनी सगळं सांगून बसलायस वडापावचा गाडा टाकणार येऊन त्या दहावी पास आहे म्हणजे MBA थाप मारल्यास त्याच्यावर तर ठाम राहशील जुळला असतो तुझं लगीन अरे एखाद्याला फसू वाटत नाही रे मला मग तुझं तू बघ काय करायचं ती आईला लगीन जमा त्या दोन मामासनी पटिवली पाहिजे एकाल तर पटिव आधी मामाला पटवाय काय करू आता मामी आणू का आता मामी मामी जरा उभा राहा जरा असं उभा राहा बाबा हवा तू नाहीस मग आता काय मलाच केलं पाहिजे वाचता राह का त्या देवा लवकर उगवू देत बाबा मिशा अरे बुरट्या एरिया टॅक म्हणजे लवकर उगवू दे त्या हा काढू दे बजरंग मलिकचे गजरे ए पोरे बघून चाल की हे अस पाहिल काहूर माझल जीवात जीव सॉरी ह असू द्या नवीन दिसतंय गावात पाहुणे आहे सगळे हो हो कुणाचे विशाल ठोंबरेची मामी विशाल ठोंबरेची मामी आहे वाटत मामा कुठं आहे विशालच
मामा नाही त्या जगात, या उभ्या आडव्या जगात माझं कोणीच नाही. मी आहे की म्हणजे विशाल आहे की तुमचा बादशाह? कुठं आहे तो विसल्या? तुमच्या समोर. समोर? म्हणजे तुमच्या समोरूनच गेला, त्या दिसला नाही का? तुम्ही समोर असल्यावर दुसरीकडे कोण बघेल? म्हणजे लक्ष नाही माझं रे. अहो विष्णू मुंबईला गेलाय, बिझनेस संदर्भात एक कोर्स आहे तो करायला गेलाय. मी इथं आले कारण विष्णूचे आजार आहे, मी 4 दिवस थांबणार आहे इथं. यस यस. काय झालं? काय नाही, 4-5 दिवस आहे सा तर येत जावं घरी. विशाल मित्रच आहे आमच्या अश्विनीचा. अश्विनी कोण? तुमची मुलगी का? नाही नाही, आमच्या मोठ्या बहिणीची मुलगी. बहीण आणि दाजे अपघातात वारले, त्याच्यानंतर अश्विनी सांभाळ आम्हीच केलाय. आणि तुमची मुलं? आमचं नाही अजून लग्न झालं. खरंच? हो माझं पण नाही अजून. खरंच? येतो येतो आम्ही. तुम्ही पण येता का चहा घ्यायला? तुम्ही बोलवलं तरी येईन ना. चला मग. चला ना. बसा अश्विनी. अगं बाहेर ये ग. काय मामा? पाहुणे कोण ओळखते का बघ तुला? श्या? हो हो, आमची खूप जुनी ओळख आहे. बरं बरं, बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. बसा तुम्ही, बसा. तुम्ही पण जा ना. जातो. बस ना. माफ करा पण मी नाही ओळखलं तुम्हाला. अग विश्ले मी. काय तुझ्या मिशा कुठे गेल्या? अग हळू वराड द्या उठवीचील माझं. मिशा खाल्ल्या उतरावलं. काय मिशा काढल्या? मग मिशा काढल्याशिवाय बायकीशी दिसणार मी. पण हे नाटक कशासाठी? अग तुझ्या मामाला सांगितलंय की मी विश्लेची मामी आहे. मोठं मामा माझ्या बाईन मारायला लागलंय. आता मामाला जाळ्यात घेतो आणि आपल्या लग्नाची परवानगी काढतो. मग आपण कोर्ट मॅरेज करूया. वाव किती हुशार आहेस तू. हा हळूहळू. चहा किती छान तुम्ही माझ्यासाठी चहा केला. मी पण मदत केली. सो स्वीट. तुम्ही पण सो स्वीट. बरं ऐका ना मामा. मामा नका ना म्हणू, गणपा म्हणा. तुमचं आणि माझं वय सेमच आहे. बरं ऐक ना गणपू. मी काय म्हणत होते, माझा भाचा आहे ना विशाल, त्याला तुमची अश्विनी खूप आवडते. माहित आहे की. मग त्यांचं लग्न लावून द्याल का? अहो पण त्याला चांगला जॉब नाही. गणपू जॉब मध्ये काय ठेवलंय? तो खूप कष्टाळू आहे. जॉब पेक्षा जास्त कमवतो व्यवसायातन. तुझा माझ्यावर विश्वास नाही का गणपू? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. म्हणजे विश्वास आहे तुमच्यावर. मग द्याल लग्न लावून यांचं. मला वचन द्या. दिलं वचन. अरे दादा पण आपल्याला चांगला पोरगा बघायचा होता. ए गप्पू. सविता मामी. मामी काय म्हणतोस गणपू? सविता म्हण. सविता माझी एक अट आहे. काय अट आहे गंपू? तुझं पण लग्न झालेलं नाही आणि माझं पण लग्न झालेलं नाही. त्यांचं लग्न लावून देऊया पण तू माझ्याशी लग्न केलं पाहिजे. माझ्या मनात बोललास. बरं विश्ल्याला येऊ दे 8 दिवसानं मुंबईवरून. मग विश्ल्याचं आणि अश्विनीचं लग्न लावू. मग नंतर आपण करू. काय म्हणजे तुझा लग्नासाठी होकार आहे? हो मामा. तू पोपट बघा ना. सविता आठवडा कसा घालू तेच मला कळना. विश्ल्या जर आत्ता इथे असता तर अश्विनीचं आणि विश्ल्याचं आत्ताच लग्न लावून दिलं असतं बघ. काय मी हा गीत लावायला गेलं आमचं? ओ नो. मी फोन करून बोलवलं ते विश्ल्याला. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.